या मैडम मागे रे मागे 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 त्याला पडतो जाऊ द्या गाडीत तो गाडीत बसतो त्याला तो मागेच राहिला येऊ द्या चला गाडीत धरा मागे मागे नसत चल तिकडे पटका मॅडम चालू करायचं की आता मग मनोजला काहीतरी मेसेज महत्वाचा आला कामोटी पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती जाधव मॅडम आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती की त्या ठिकाणी इलिगल पिस्टल त्या ठिकाणी डिलिव्हर करण्यासाठी लोक येणार आहेत. या ठिकाणी त्यांनी ट्रॅप अरेंज केला. त्या ट्रॅपमध्ये आपल्याला किया शोरूम आहे त्या शोरूमच्या त्या ठिकाणी ते डिलिव्हर करण्यासाठी येणार होती आणि ट्रॅप अरेंज केल्यानंतर त्या ठिकाणी 21 तारखेला संध्याकाळी दोघं आरोपी त्या ठिकाणी ते डिलिव्हर करण्यासाठी आले आणि त्याच्यामध्ये ट्रॅप सक्सेसफुल झाला आणि त्याच्यामध्ये आपण एक पिस्टल ही जे गावठी बनावटीचं पिस्टल आहे ते आपण त्याच्यामध्ये हस्तगत केलेलं आहे. तर निश्चित हे वेपनचा चांगला सीझर कामोटी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा 2 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. त्या 2 आरोपींनी सुद्धा ज्या ठिकाणाहून घेतलेलं आहे ते पण आपल्याला त्याची माहिती मिळालेली आहे. ती आपण आता वर्कआउट करत आहोत. त्याच्यामध्ये एक विश्वजित गडदे नावाचा एक आरोपी आहे आणि आझाद हुसेन समीम म्हणून दुसरा आरोपी आहे. तर हे दोघंही एक कामोटेचा राहणारा होता आणि एक सुक्कापूर नवी पनवेलचा राहणारा होता. तर यांना त्या ठिकाणी आपण ट्रॅप करून त्यांना हे केलेलं आहे. परंतु जो अल्टिमेट ज्याच्याकडून त्यांना घेतलेला आहे ते पण आपल्याला लीड मिळालेला आहे. तर ते आपण ट्रॅक करून त्यालाही आपण आरोपीला तो अरेस्ट करणार आहे. तर याची जवळजवळ 1,15,000 टोटल मोबाईल आणि हे वेपन आहे याची टोटल किंमत आहे. तर त्याच्यानुसार कामोटी पोलीस स्टेशनमध्ये 37/22 भारतीय हत्यार कायदा कलम 325 नुसार आणि मुंबई पोलीस कायदा 37/135 याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि 2 आरोपी याच्यामध्ये अरेस्ट आहे. नाही, हे ट्रॅप आपण केलेला आहे. आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल तर